कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही काय केलं? कधीतरी अधिपतीनं स्वीकारावं लागेल की त्याच्या आई त्याला सोडून गेले. म्या करेन, पण लय बार काय होतो? म्हणून तर आपण हे सगळं करतोय ना. बाकी आपण ऍग्रीमेंट करून घेऊ हवं तर, म्हणजे लिखापडी करून घेऊ, कागद वगैरे. नाही नाही, त्याची काय गरज नाही. आता तुमच्यासारखा एवढा मोठा माणूस सांगतोय तर काय गरज नाही. तुम्ही वाटल्यास तुमच्या घरच्यांशी एकदा बोलून घ्या ना. नाही नाही, बोलायची काय गरज नाही, बोलूनच घेते. माझी आई आणि बहीण चालेल ना? हरकत नाही, माझ्या मुलाला बरं वाटेपर्यंत आणि त्याची आई त्याला सोडून गेली आहे हे त्याला कळेपर्यंत आपल्याला हे करावं लागेल. पुढचं पुढे बघू. मला एक फोन करायचा होता, आमच्या शेजारी फोन आहे तर. कर. नंबर सांगू काय तुम्हाला? नाही, तुम्ही करा ना, तुम्ही स्वतः लावा फोन. पंढरी दादा. माझ्या सगळ्या अटी मी तिला स्पष्टपणे सांगितल्या. तिने सगळ्या अटी मान्य केल्या आणि मग ती या घरात राहायला लागली. तिच्या पाठोपाठ ती नतद्रष्ट बहीण आली, तिची आई आली. तिची आई खरंच चांगली बाई आहे, तिनं खूप केलंय माझ्यासाठी. मी माझी बायको गेल्याच्या दुःखात आणि कामात बुडालो होतो. त्या भुवनेश्वरीने अधिपतीला खरंच खूप जीव लावला, खूप माया करायची त्याच्यावर, प्रेम करायची, त्याची काळजी घ्यायची. मला दिसत होतं सगळं, कळत होतं, आणि अधिपतीलाही तिचा लढा लागला होता. अधिपती खुश आहे हे बघून मला बरं वाटत होतं. एक गोष्ट कबूल करायला लागेल की भुवनेश्वरी पहिल्यांदा घरात आली तेव्हा तिनं या घरासाठी, माझ्यासाठी, अधिपतीसाठी खूप केलं. या घराला तिनं आपलं मानलं, माझ्या पोरक्या मुलाला आपलं मानलं, त्याला आईची माया दिली. मी हळूहळू निश्चिंत होत गेलो ग, माझ्या मनावरचं ओझं हलकं होत गेलं. भुवनेश्वरीनं माझं एक फार मोठं काम केलं होतं, अधिपतीला त्याच्या आईचा विसर पाडणं. मला तर बरं वाटत होतं, आता त्याला मला हँडल करावं लागत नव्हतं. अधिपतीला भुवनेश्वरीच्या हाती सोपवून मी स्वतःला पूर्णपणे कामात गुंतवून घेतलं. चारूच्या मृत्यूशी डील करण्याचा माझा तो एक मार्ग होता. आणि खरंच भुवनेश्वरीनं अधिपतीला खूप छान सांभाळलं आणि त्यामुळं अधिपतीची सगळी जबाबदारी मी भुवनेश्वरीवरती सोपवली. गाफील राहिलो आणि ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरली. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.